नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अशोक तोडकर. 9 जानेवारी रोजी जो पाऊस येतो आहे, काही ठिकाणी अवकाळी आहे, काही ठिकाणी मध्यम आहे, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तो पाऊस होणार आहे. तर विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यातील बऱ्याच भागामध्ये आणि विदर्भातही बऱ्याच भागामध्ये हा पाऊस दाखल होतो आहे. आता बघूयात आपण पाऊस हा कुठे पडतो आहे, कुठे पडणार आहे या संदर्भात. तर 9 जानेवारीला सकाळी पहाटपासून पाऊस हजेरी लावणार आहे. ते भाग आहेत नांदेड जिल्हा, सांगली जिल्हा, तसेच सोलापूर जिल्हा देखील आहेच. आणि त्यानंतर जसजसा वेळ वाढत जाईल, दुपार होईल काही ठिकाणी, संध्याकाळ पण होईल पाऊस येण्यासाठी, तो नगर जिल्हा देखील पावसाच्या रडावरती आहे. नाशिक, निफाड, देवळा वगैरे परिसर असेल, सटाणा परिसर असेल, या देखील भागामध्ये चांगलाच पाऊस पडणार आहे. तसेच धुळे, मालेगाव, साक्री परिसर असेल, जळगाव परिसर असेल, येथे देखील आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील काही ठिकाणी हा पाऊस होणार आहे. जालन्यात देखील बऱ्याच भागामध्ये हा पाऊस दाखल होत आहे. विशेष म्हणजे लातूरला देखील काही ठिकाणी चांगलाच पाऊस होणार आहे. आणि हिंगोली जिल्हा असेल, काही आणखीन वाशिम जिल्हा असेल, अशा भागामध्ये काही भागामध्ये कमी तर काही भागामध्ये बऱ्यापैकी शिदोळे पडणार आहेत. तर मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्याचं देखील वातावरण चांगलंच बिघडणार आहे. तर अशा पद्धतीने हे वातावरण बिघडत आहे. बुलढाणा जिल्हा जो आहे हा नेहमीच कुठला ना कुठला तरी कोपरा तो घेतोच. MP बाउंड्रीलगाचा जर काही भाग असेल, त्याही भागातच आहे की पिकांना जे पाणी द्यायची तुम्ही घाई करता ती 10 तारखेपर्यंत बंदच ठेवावे. 11 जानेवारीपासून तुम्ही पाणी देण्यासाठी योग्य वातावरण आहे. आणि जे काही मित्र कांदा असेल अहमदनगर जिल्ह्यातला, काही शेतकरी आणखीन रोपं वगैरे लावायचे आहेत, तर धुई जी आहे, धुईचा फटका 12 जानेवारीपर्यंत किंवा 13 जानेवारीपर्यंत कायम आहे. रोपांसाठी पोषक वातावरण हे मात्र नाही आहे. आणि कांदा उत्पादक शेतकरी आहेत, कांदा काढणीस आलेला असाल जे शेतकरी आहेत, तर 8 जानेवारीला तुमचा सगळा खाटाटोप गोळा करून ठेवा. विशेष म्हणजे नगर जिल्हा, लातूर जिल्हा, सोलापूर, सांगली जिल्हा, धुळे, नाशिक जो भाग आहे, या भागातल्या शेतकऱ्यांना विशेष सतर्क राहायचं आहे. इकडे शेगावपर्यंत देखील पावसाची मजला आहे. अकोला जिल्हा देखील घेतो आहे, नागपूर जिल्हा देखील घेतो आहे. आणि हे जे 9 तारखेचं वातावरण आहे, 2 पद्धतीचं आहे. याचं विशेष म्हणजे ह्युमिडिटी जी लेवल असते, आता मित्रांनो 9 तारखेला तुम्हाला जर दुपारच्या वेळेला, दुपारनंतर गरमीचं प्रमाण जर जास्त वाढलं तर समजून जायचं आपल्या भागामध्ये वादळी वारे किंवा मुसळधार देखील पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर आता जो हा माहिती दिली आहे हा फक्त सतर्क करण्यासाठी दिली आहे. कांदा असेल, पाणी देणं असेल, ते पण स्टॉप करायचं आहे. अशा पिकांना थोडं जपावं लागणार आहे उद्याचे दिवस. नंतर तुमचे कामं सुरळीत ठेवू शकता. परत 15 दिवस वातावरण बिघडणार नाही.